आपण गोविंद बल्लाळ देवल आधी शिक्षक मग नाट्यलेखन इत्यादी इत्यादी. गोविंदराव, एवढी चांगली शिक्षकाची नोकरी सोडण्याजोगे काय परिस्थिती निर्माण झाली? वरिष्ठांची मतं न पटल्यामुळे मी नोकरी सोडून दिली. आता स्वतंत्रपणे लेखन व्यवसाय करायचे ठरवले आहे. काका, मुंबई पुण्यामध्ये सुशिक्षितांचा कल धार्मिक आणि सामाजिक सुधारणांकडे जात आहे. पुणे वैभव या वर्तमानपत्रामध्ये मी वेळोवेळी या सुधारणांविषयी लिहित असतो. चार बुके शिकली की सर्वज्ञ झाल्यासारखे वाटते या सुशिक्षितांना. वरिष्ठांशी पटले नाही म्हणजे घरी तीर्थरूपांशी सुद्धा तुमचा वाद असणार. एक गोष्ट लक्षात घ्या गोविंदराव, अक्कल साचून राहिली की तिचं छान खत तयार होत. मग ते आपल्याच मातीतल्या झाडांच्या उपयोगी येत. पण तुम्हा चार बुके शिकलेल्यांची अक्कल लगेच व्हायला लागते. साता समुद्रापलीकडचे सगळे चांगलेच वाटायला लागते. आणि मग त्यांच्या अकलेचं खत तिकडची झाडे वाढवू लागत. नाही नाही काका, तसे नाही. तसे नाही तर कसे? आपल्याकडे काय चांगले नाटककार नाहीत. पण तुम्हाला काय तिकडच्या त्या विदेशी बेलपत्रांची भुरळ पडली? कोण तो दीड शाणा शेतकस फिर पंत की टिकोजी राव. काका, आम्ही ऐकून होतो की तुम्ही त्या गोऱ्या साहेबांच्या बाजूचे आहात. पण तुमचे विचार मात्र स्वदेशी आहेत हो, ऐकून आनंद झाला. नाही नाही नाही, तसे गोरे साहेब चांगलेच आहेत. अहो, ते इथे आहेत म्हणून किमान सुधारणा तरी होत आहेत. म्हणजे सुधारणा हवी आहे ना तुम्हाला? निश्चितच. मग मी तर ऐकले आहे की आपण एका 14 वर्षाच्या लहान मुलीचा विवाह 75 वर्षाच्या वृद्ध मर्यादा ओलांडू नका देवन. त्र्यंबकराव साने वयाने आणि मानाने दोन्हीही वयस्क आहेत. हो, इथे या खेडेगावात राहून तिथे शहरामध्ये किती कायापालट होतोय याची तुम्हाला कल्पनाही नाही. उमा, दार उघड. एवढा वेळ का लागतो दार उघडायला? उमा, उमेश. अरे देवा, हे दोघे काय करतायत इथे? उमा, दार उघड. एवढा वेळ का लागतो दार उघडायला? नाही नाही नाही, यांनी आज जाता कामा नये. आता मलाच काहीतरी करायला हवे. उमा, अहो, ऐकता का जरा? आलो. हा, अग, ही उमा दार का उघडत नाही? अहो, नाहीच उघडणार ती. का? अहो, कळत कसे नाही तुम्हाला? उमेला अडचण आली आहे. अडचण आली आहे म्हणून दार उघडत नाहीये ती. हो, आता कळले ना? मग झाले तर जावई बापूंना बोलवा ना. पण मला सांग, बयो कशी आज जाते? तुम्हा बायकांना अडचण असते तेव्हा खाणं पिणं दाराबाहेरच ठेवता ना? हो, दाराबाहेरच ठेवतो ना. मग बयो कशी आत गेली? ते हे काय? हो, उमेचे आज खूप पोट दुखत होते. दारापर्यंत सुद्धा येता नाही येणार असे म्हणत होती ती सकाळी. म्हणून मग मीच बयोला सांगितले की न्याहारी आताच नेऊन दे म्हणून. हे बरे केलं. सो, पण मग बयो?
अहो उमेला स्पर्श नाही करणार ती, ताट ठेवेल आणि येईल बाहेर, आणि मग मी स्वतः गोमूत्र शिंपडून आंघोळ घालणार आहे तिला. तुम्ही जातीनं लक्ष घाला हो यात. हो हो, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही जावई बापूंना घेऊन जा बघू. हो, हो. खोटं बोलण्यासाठी किती खोटी बोलावी लागतात, अशाने जीवच जाईल माझा. का आमचा जीवावर उठलायस बाबा, आम्ही काय बिघडवलंय तुझं? बघतोयस ना किती लपाछपी करावी लागते तुझ्यासाठी. हे पा, मला काही हौस नाही तू मला त्रास द्यायची. त्या आजीने आणलं म्हणून आलो, खूप झाले तुमचे उपकार, निघतोच मी. आता काय झाले आज? वयो पाणी पाच त्यास. उमे, आता 3 रात्री तुला इथेच राहावे लागणार आहे. का? सांगते. अशा विचारांचे लोक ठाई ठाई भेटतच असतात. रूढी परंपरांचे जोखड एवढे घट्ट बसले आहे ना मानगुटीवर की कधी कधी इच्छा असून देखील त्यापासून सुटका करून नाही घेता येत या लोकांना. चालायचेच. सदाशिवराव, तुमची मावशी सांगत होती परचुरेशी सोयरीक जुळली म्हणे, खरे आहे का ते? होय. मग बल्लाळराव परचुरे? माझ्या होणाऱ्या बायकोचे आजोबा. अरे वा, क्रांतिकारकांना मदत करीत असत असे ऐकिवात आहे. होय होय, खरे आहे. कारण पुण्यात असताना एका संघटनेत मी त्यांचे नाव ऐकले. फितुरीने घात केला त्यांचा. माझ्या मनीची एक गोष्ट सांगू तुम्हास. हो बोला ना, त्यात संकोच कसला? राहून राहून वाटतंय की मी त्या मुलीशी लग्न करू नये. का बरं? म्हणजे काही खोट आहे का तिच्यात? अहो नाही नाही, उलट तिच्यासारखी सुलक्षणी मुलगी शोधूनही सापडणार नाही. मग अडचण काय? मला वाटते की मी तिच्या योग्यतेचा नाही. आणि असे का बरं वाटते तुम्हाला? गोविंदराव, ती मुलगी अतिशय हुशार आहे. माझ्याशी लग्न होऊन आमच्या घरी आली तर तिची हुशारी वाया जाईल, पण मुंबई पुण्यास गेली तर तिच्यासाठी शिक्षणाची दारे उघडी राहतील आणि तिच्या हुशारीला वाव मिळेल. सदाशिवराव, तुम्हाला तुमच्या होणाऱ्या बायकोविषयी एवढे वाटते यातच सारे आले. अहो, जो पुरुष आपल्या होणाऱ्या बायकोविषयी इतका आदरभाव मनात बाळगून आहे त्याचा संसार चांगलाच होणार. तुमच्या मनीची व्यथा व्यर्थ आहे, त्वरित हा विचार मनात काढून टाका. बरे, माझ्या लग्नाबरोबर अजून एक विजोड लग्न ठरले आहे या गावात. विजोड लग्न? वल्लभ पंत नावाचे एक वयस्कर गृहस्थ आहेत. बर. ते वयाने अतिशय लहान असलेल्या मुलीबरोबर लग्न करणार आहेत, आणि मुख्य म्हणजे हे लग्न जुळवण्यात पुढाकार घेतलाय माझ्या काका आजोबांना. असं? खरे तर अशा जरट विवाहाचे ऐकून मन व्यथित होते माझे. उमेश, 3 दिवस त्या माडीवरच्या खोलीत राहावे लागणार आहे. अगो हो ना, वेळ मारून नेण्यासाठी बोलून गेले खरे, पण आता तोंड कसे पडले गो. अहो, काही वेगळे कारण सांगायचे ना. अगो, तुवर हे आज शिरले असते म्हणजे भीतीपोटी जे सुचले ते बोलून गेले पटकन, पण आता काय करायचे? अगो भाई, आईस विचारले असते पण ती जाऊन बसली आहे दामल्यांकडे, त्यात कीर्तन सुरू आहे म्हटल्यावर रात्री यायला उशीर होणार तीस. नाही नाही नाही, मी उमेला त्या परक्या पुरुषाबरोबर नाही राहू द्यायची. मी असे करते, हे वामकुक्षी घेत असताना मीच जाते वरच्या खोलीत आणि त्याला विनंती करते. बाबा रे, तू तुझी दुसरी कुठेतरी सोय बघ, आता आमचा अंत नको पाहूस. हो हो, असेच सांगायला हवे. हो. हे पहा,
सासूबाईंना विश्वासात घेतल्याशिवाय भलते धाडस करू नका हो. अगो राधे, धाडस एक आहे. मी जाऊन त्याला फक्त विनवणी करणार आहे. अहो काकू, तुमच्या विनंतीला मान देऊन या जखमी अवस्थेत जर तो घराबाहेर पडला तर आयता शिपायांच्या हाती सापडेल. एका क्रांतिकारकाचा बळी दिल्याचं पातक मात्र लागेल आपल्याला. मग काय करू म्हणतेस? राहू देऊ उमेला रात्रभर त्याच्या बरोबर? उमा काय लहान आहे का? स्वतःचे रक्षण करू शकते ती, तेवढी धमक आहे हो तिच्यात. आणि त्या बाळकृष्णाच्या मनात वावगा विचार येणार नाही याची खात्री आहे हो मला. तुझे काय जाते बोलावयास? अहो काकू, जशी बयो तशीच उमा आहे हो मला. अहो माझी लेकच आहे ती, तिची काळजी मला नाही असे समजू नका हो. हा पण याच्या उपर जर काही वेगळा विचार तुमच्या डोक्यात आला आणि वावगे वागायचं ठरवले तर मीच सांगेन सगळ्यांना की हे तुमचे कारस्थान येते. अगो वहिनी, कुठला क्रांतिकारक शिरलाय की काय हिच्या अंगात? चला दे इथे. काय चाललंय तुझे? काय मी पाहिले हो तूस यांच्या डोक्यावरून हात फिरवीत तल्लीन झाली होतीस. हो खरे ते आवडलेत. ते मी लग्न करणार आहे त्यांच्याशी. ते मला इतनं लांब घेऊन जाणार आहेत, खूप लांब, या कोंडवाड्यातून, त्या लोचट राक्षसापासून, सगळ्यांपासून लांब घेऊन जाणार दूर, खूप दूर. आम्ही नाही थांबणार इकडे. मला आवडलेत ते, खूप खूप आवडलेत. काका, काका काय रे नारायण, कोण होती ती मंडळी? शिपायांनी माहिती पुरवली ती अशी की ते लोक पुण्याहून नव्हे तर रत्नागिरीहून आले होते. गुंड प्रवृत्तीचे लोक होते ते. लहान मुलीशी लग्न जमलं हे कळताच आपले वल्लभपंत श्रीमंत असावे यांनी म्हटल्यावर त्यांच्याकडून पैसे उकळायच्या उद्देशाने आले होते. आणि या देवळाशी काय संबंध त्यांचा? नाही, यांच्याशी त्यांचा काही संबंध नाही. देवल आला तसे दोन दिवस राहा. आमचे काही एक म्हणणे नाही, मात्र तुमची मते गावात मांडू नका. तुम्हाला काय थुडगूस घालायचा असेल तो तिकडे तुमच्या पुण्या मुंबईत घाला. दारी नुसता पसाराच पसारा. काय झाले, एवढी तणतण का करताय? माझी तणतण दिसतीये पण आजूबाजूला काय घडते हे नाही दिसत आहे तुम्हाला. अयुने पुन्हा काही गोंधळ तर घातला नाही ना?
अहो एक वेळ गोंधळ परवडला पण बयूचे प्रश्न नकोसे झालेत मला. उद्या सासरी गेल्यानंतर काय होणार आहे ना कुणास ठाऊक. नाही नाही, सासू फार समंजस आहे तिची, ती बयोला नक्की सांभाळून घेईल. असे म्हणून विषय संपवले की झाले. आम्हा बायकांना काय काय सोसावे लागते ना हे नाही कळायचे तुम्हास. पण त्यासाठी बाईचा जन्म घ्यावा लागतो. इकडून तिकडून सगळीकडून फक्त कुचंबना. काही बोलायचे म्हटले तर अगोचरपणाचा ठपका. मग काय, मूग गिळून गप्प बसायचे. जाऊ दे, आपणच बोलायचे आणि आपणच ऐकायचे. बाईचे भोग बाईनेच भोगायचे ना. अहो ऐकून घ्या माझं. अहो अहो आज झाले तरी काय ना आई. नऊ मास वाहिले उदरी तुझा धरी. नऊ मास वाहिले उदरी तुझा धरी काहीतरी अभिमान. गोविंदराव तुम्ही खरंच तुमच्या मनीची व्यथा या कोऱ्या पानावर उतरावा. स्त्रियांचे अर्थ टाहो या पानांवर उमटू द्या. स्त्रियांच्या मनीची व्यथा आणि जीवघेणी कथा तुमच्या पदांद्वारे श्रोत्यांपर्यंत पोहोचू द्या. माझा विश्वास आहे तुमची अस्वस्थता हीच तुमची सिद्ध लेखणी बनेल आणि इतिहास रचेल. आत्ताच्या आत्ता हे गाठडे उचलायचे आणि परतीच्या प्रवासाला लागायचे. नारायणराव नारायणराव अहो काय बोलताय तुम्ही. तुम्हीच तुमच्या काकांचा गैरसमज दूर केलात ना, म्हणून तर त्यांनी मला इथे राहण्याची परवानगी दिली आहे. हो पण आता विषाची परीक्षा घ्यायची नाहीये मला. काय बोलताय तुम्ही. आता स्पष्टच बोलतो, तुमचं इथले वास्तव्य आमच्या सदाशिवाच्या हिताचे नाही. पुण्यातील वास्तव्यात पुरोगामी विचारांचे वारे शिरलेच आहे त्याच्या डोक्यात. तुमच्या संगतीने नवमत वादाची ठिणगी जर त्याच्या डोक्यात पडली तर भडका उडेल त्याच्या डोक्याचा आणि ते नकोय मला. ठीक आहे, तुम्हाला भीती वाटत असेल तर जातो मी, पण संगतीच्या परिणामांचा विचार करता मला सांगा आपल्या हिंदुस्थानात काय कमी संत महात्मे जन्माला आले. मग त्यांच्या संगतीमुळे सारा हिंदुस्थान येवांना भक्तिमय व्हायला हवा होता. परंतु वास्तव मात्र विपरीत आहे. आपल्याकडील संतांना उभ्या हयातीत अग्निपरीक्षेला तोंड द्यावं लागतं. मरणोत्तर त्यांना पालखीचा मान मिळतो याहून मोठे दुर्दैव काय. तुमच्या ह्या ह्या शब्दजालात आत्ताचे तरुण अडकतात आणि आपल्या भविष्याची राख रांगोळी करून घेतात. आमच्या सदाशिवाच्या बाबतीत ते व्हायला नकोय. तेव्हा तुम्ही आता इथून निघून जा. म्हणजे तुम्ही सगळे व्यक्तिशः चांगलेच आहात, पण चांगल्या व्यक्तिमत्वांमागे वैचारिक बैठक नसेल तर नव्या पिढीला आपण काय देणार. माझे गुरु अण्णासाहेब किर्लोस्कर नेहमी सांगतात आपण समाजाचे देणं लागतो. त्या दृष्टीने विचार व्हायला हवा. या बाबतीत मात्र मला या गावात फारच उणीव भासली. म्हणजे आपल्या काकांचेच उदाहरण घ्या ना. एकेकाळी देशभक्ती त्यांच्या हृदयात काठोकाठ भरली होती, पण काय झाले त्याचे. गोऱ्यांच्या आमिषाचे पारडे देशभक्तीपेक्षा जड झाले. एकीकडे सवलतींचा लाभ घ्यायचा आणि दुसरीकडे संस्कारांच्या नावाखाली विदेशी विचारांना, मग ते कितीही हितावह का असेनात, त्यांना मात्र मुठमती द्यायची. असो आज मी गावातल्या झोळाई देवीच्या दर्शनाला गेलो होतो.
आणि मला जाणवले की ते एक जागृत देवस्थान आहे. त्या झुळाई देवीकडे मी मनोमन प्रार्थना केली, या गावात किंबहुना आमच्या सदाशिवरावांच्या कुळात असा पुत्र जन्माला यावा जो नवविचारांचा पुरस्कार करेल आणि या समाजाला योग्य दिशा देईल. येतो. गोविंदराव, तुमच्या लिखाणात व्यत्यय येऊ नये म्हणून मी बाहेरच थांबलो होतो. हे असे अचानक तयार होऊन आणि गाठोडे घेऊन कुठे निघालात? खरे तर मी तुम्हाला हेच सांगायला येत होतो की मी निघतो आता. अहो, असे अचानक? काका आजोबांनी सांगितले होते ना की 2 दिवस राहा म्हणून. नाही, ते खरे आहे, पण तुमच्या तीर्थरूपांना माझे इथे राहणे मान्य नाही. काय? अहो, मी बोलतो त्यांच्याशी. नको, मला आता कोणाचेही मन दुखवायचे नाही. त्यांना अशी भीती वाटते की माझ्या संगतीचा तुमच्यावर परिणाम होईल. अहो, अशी संकुचित वृत्तीची माणसं घरोघरी आहेत, आपण कुठपर्यंत पोहोचणार? पण माझ्या नाटकाद्वारे समाज प्रबोधनाचे कार्य मी इमानेद्वारे करणार. सदाशिवराव, तुमच्या गावातील विजोड विवाह संबंधांवर मी नवे मराठी नाटक लिहिणार आहे. नाटकाचे नावही सुचले आहे, संगीत शारदा. शारदा नावाच्या एका लहान वयाच्या मुलीचा विवाह एका वयस्कर माणसाशी जुळतो, पण तो होत नाही बरं का. तिच्या आयुष्यात एक तरुण येतो आणि तोच तिचे पाणीग्रहण करतो. बिचाऱ्या उमाच्या आयुष्यात हा प्रसंग येईल की नाही मला कल्पना नाही, पण माझा हा विचार माझ्या नव्या नाटकामध्ये मी ठामपणे मांडणार आहे. येतो. मौज वाटली ना? तुमचा अवतार बघून कोणाला मौज वाटणार नाही? झाले तर मग. आम्ही तुला खुश करण्यासाठी मिशा काढला. तू आणि उमा ते सतत तोंड पाडून असता म्हणून थोडी गंमत. खूप दिवस झाले आपण उंदीर मांजराचा खेळ खेळलो नाही, आज खेळूया का? चालेल, चला आपण खेळूया उंदीर मांजराचा खेळ. पण दरवेळेस तर उमा ते मांजर बनते आणि आपण चिंटुकले उंदीर. हो, पण यावेळी उमा तेला नाही जमणार. का? तिचं काहीतरी बिनसलंय. आता काय बिनसलंय तिचं? ती धड माझ्याशी बोलत नाही. कोणाला सांगू नका, पण आईने तिला मारले. काय? हो, मी स्वतः पाहिले. पण आईने का मारले तिला? आपली आई तर कधीच मारत नाही आपल्याला. म्हणूनच तर मलाही आश्चर्य वाटलं. मी विचारलं आईला, पण मग ती माझ्यावरच नागे भरली. मोठ्यांच्या मोठ्या तरा, आपण त्यात पडू नये. हा, असे प्रभाकर दादा म्हणत होता. ए, आता आपण सगळे उमातेकडे जाऊया. मी सांगितले ना तिचं काहीतरी बिनसले म्हणून. म्हणूनच तर जायचं. आपण या अशा मिशा काढून आलोय पाहून तिलाही आपल्या सोबत खेळायचं वाटेल. तिला भेटायचे म्हणजे वरच्या खोलीत जावं लागेल. अर्थातच. अरे, पण आई रागवेल ना. तिने बचावून सांगितले की वरच्या खोलीत जायचं नाही, आणि तुम्हालाही सांगायला सांगितलंय. का? तो बाळकृष्ण दादा वरच्या खोलीत आहे म्हणून. तुम्हाला रे काय माहित त्या बाळकृष्ण दादा बद्दल? तो बाळकृष्ण दादा आला तेव्हा आम्ही जागेच होतो. मी सुद्धा. बयताई, मोठ्या आजींनी सांगितलेले आम्हाला लक्षात आहे. आम्ही ही बाब कोणालाच सांगणार नाही. फक्त मी नानांना मग अशी सांगितलंय. काय? नर्मदी, आपल्या घरात क्रांतिकारक आहे. हो, माडीवरच्या खोलीत. अगो नर्मदी, काय सांगतेस काय?
अरे दादा, गोष्टीतल्या गोष्टींवर काय विश्वास ठेवतोयस तू? गोष्ट म्हणजे? अरे आपल्या तीर्थरूपांची गोष्ट सांगत होते मी मुलांना. कसा त्या काळी एका क्रांतिकारकाला माडीवरच्या खोलीत आसरा दिला होता ते. हो की नाही सखू? हो, मला गोष्ट खूप आवडली आहे. हो सखू मावशी, झोपायची वेळ झाली, चला. अगो नर्मदे, ती सांगत होती की दादा लहानपणी गोष्ट सांगितल्यावर तूही अशीच बडबड करायचास. तुझीच लेख तुझच कित्ता गिरवतीये. नाही अगं, ती मला सांगत होती. पता दादा, विचार करू नकोस, झोप आता. यातील गोम एकच आहे, पुरुष सत्ताक व्यवस्थेने जाणीवपूर्वक स्त्रियांना दुय्यम नाहीतर अत्यंत खालचा दर्जा प्रदान केलाय. रूढी परंपरेच्या नावाखाली स्त्रियांच्या पायात साखळदंड घातले गेलेत. एकीकडे स्त्रीला मातेचा दर्जा देऊन तिला पूज्य मानायचे, तर दुसरीकडे स्त्री ही केवळ भोग्य वस्तू मानून तिचे लचके तोडायचे. परस्त्रीमध्ये आपली माता किंवा भगिनी दिसू नये यापेक्षा दुर्दैव ते काय? ज्योतिराव फुले यांच्यासारख्या महान व्यक्तीला विधवा केशवपन विरोधात लढा द्यावा लागतो. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करावी लागते. याची या तथाकथित व्यवस्थेला लाजही वाटू नये. समस्त स्त्री जातीला सोहो बाजूनी केवळ आणि केवळ अत्याचारच सोसावा लागतोय. हिंदवी स्वराज्यासाठी तर आम्ही प्राणपणाने लढतोच आहोत. आता गरज आहे स्त्री अत्याचाराविरुद्ध लढा देण्याची. हो ना, पटते ना तुम्हास? मग या लढ्याची सुरुवात तुमच्यापासूनच करा. माझी साथ आहे तुम्हाला. करा माझ्याशी लग्न. घेऊन जा मला या उकिरड्यापासून लांब, इतक्या लांब कि जिथे या घाणीने बरबटलेल्या व्यवस्थेची नजरही पोहोचता कामा नये. अरे तुम्ही इथे कसे काय? आणि हे काय आपल्या उंदरा मांजराचा खेळ खेळताय होय? हो, पण गणपत झाले का तुमचे? काय गो, ओरडायला काय झाले? पुरुष मंडळी झोपतायत ना. अगो, महादेव आणि गणपत तोंड धुवायला गेलेत. ठीक आहे, वेळ आहे का तोंड धुवायची? को उमातेला खुश करण्यासाठी आम्ही काजळच्या मिशा तोंडाला लावून मांजर बनलो होतो. मग झाली का तुमची उमाते खुश? हो झाली. तो बाळकृष्ण दादा आहे ना, त्यांनी उमातेला नाटकातले स्वगत शिकवले. मग आम्ही पण रिओढली. काय, नाटकातले स्वगत? हो, उमाते म्हणत होते, मग तिच्या मागे आम्ही म्हणत होतो. अगो काय म्हणत होतात? युवराज, या दासीला पावन करा, लग्न करा माझ्याशी. बापरे, असं म्हणाली उमा? अग, ते नाटकातले खोटे खोटे. कराल ना उद्दार या उमेचा?
हे बरे, ज्याच्याशी लग्न ठरले त्याच्याकडे पाहून तोंड फुगून बसते आणि वरच्या खोलीत माझ्याशी लग्न करा म्हणते. या उमेचे काही खरे नाही. नारायण, आजची न्याहारी इतकी वाईट होती की काय बोलावे. बापू, आजची न्याहारी सुभद्रा काकूनी केली होती. सुभद्राने? तरीच म्हटलं, थालीपीठ होते के दगडाचे पोळे. राधा कुठे गेली? मला राधाच्या हातचा स्वयंपाक आवडतो हे माहित असून सुद्धा तिने काय नाही केलं थालीपीठे. माहितीये मला, तुम्हाला राधेच्याच हातचा स्वयंपाक आवडतो आणि एवढेच असेल ना तर राधेलाच बसवा डोक्यावर. मी जातेच कशी माहेरी निघून. सखू, कुठे गेली कार्ते? तू सापडलीस. अब तुम्ही कशाला सखूच्या मागे विहिरीला प्रदक्षिणा घालताय? विहिरीला प्रदक्षिणा घालून घालून तुमचा आकार सुद्धा विहिरीसारखा झालाय. तुम्ही धावताय सखूच्या मागे पण आम्हाला धरणीकंपाचे हदडे बसतायत, त्याचं काय? हो, टोमणे मारण्याशिवाय दुसरे येते काही तुम्हास? जरा शिका, नारायणाकडनं शिका बायको आणि मुलांवर कसे प्रेम करावे ते. पुरुषाचे हृदय जिंकावे तर त्याचा मार्ग पोटातूनच जातो हे माहित आहे का तूस? अगो, राधेच्या हातच्या सुग्रास स्वयंपाकानं या नारायणाचे हृदय गुलाबासारखे फुलते. मग तो प्रेम करील नाही तर काय? तुमच्या हातचे खाऊन हृदय धडधडू लागते, पोट मळमळायला लागत. नावे ठेवण्याशिवाय दुसरे काहीच येत नाही तुम्हा. सखू, कार्टे, इकडे ये. आता जर इकडे आली नाहीस ना तर चेटकिणीला तुझे नाव सांगेन. चल खाऊन घे. 3 दिवसानंतर तुझी आईच सांभाळेल तुला. मी काही तुझ्या भानगडीत पडणार नाही गो बाई. नाना, मला आईकडे जायचंय. बयो, उमा आत्तेला बरे नाहीये म्हणून तुझी आई तिच्या सोबतीला माडीवरच्या खोलीत गेलीये. आता 3 दिवस तुला तिला भेटता यायचे नाही. खेळायला जा पाहू. मला आईची खूप आठवण येते, मला जायचंय. नाही सांगितलं ना तुला एकदा, मग नाही जायचं. उमा आत्याला बरे वाटत नाहीये तरी तिला शिक्षा केल्यावरच्या खोलीत राहायची, तेही 3 दिवस. ते काही नाही, मला आईला भेटायला जायचंय. बयो, हट्ट करायचं नाही. बरं, एक काम कर, साऱ्या मुलांना घेऊन झोळाई देवीच्या देवळात जा, छान देवीचे दर्शन घे. जा पळ पाहू जा. कधी कोण मिळणार? ही लग्न नाही झाले तर बरे. मलाही नकोय ती दोन्ही लग्न व्हायला. माझे पुण्याचे मित्र गोविंद बल्लाळ देवल जेव्हा या गावात आले होते आणि जेव्हा त्यांना तुमच्या उमा आत्याच्या लग्नाविषयी कळले तेव्हा त्यांना मोठाच धक्का बसला. लहान कुमारीचे म्हाताऱ्याशी लग्न ही रूढी त्यांना कायमची नष्ट करायची आहे आणि त्यांचं हे मत लोकांपर्यंत पोचण्यासाठी ते एक नाटकही लिहिणार आहेत. त्यांनी त्या नाटकाचे नाव सुद्धा ठरविले आहे, संगीत शारदा. खरेच का? होयच मुळे. त्या नाटकात एका लहान मुलीचे लग्न एका म्हाताऱ्याशी होणार असते पण ते होत नाही हा, कारण त्या लहान मुलीला एक छान तरुण मुलगा भेटतो आणि त्यांचे लग्न होते असे दाखवणार आहे. माझे देवीकडे हेच मागणे आहे की तुमच्या उमा आत्याच्या आयुष्यात असाच एक छान मुलगा यावा आणि तिचे लग्न व्हावे त्याच्याशी, अगदी गोविंद रावांच्या कल्पनेतल्या नाटकासारखे. हो, असेच व्हावे आणि आपलेही लग्न मोडावे म्हणजे मी माझ्या आई सोबत राहू शकते आणि तुम्हालाही शहरात जाऊन लोकांची सेवा करता येईल. मला काय करायचे आहे लक्षात आहे तुमच्या. हो तर, आणि तुमच्या मनासारखे व्हावे असेही वाटते.
मी जाऊन उजवं फूल खाली पाडू का? नाही नाही, ते आपण करायचे नसते, ते देवी करणार. पण देवी कौल का देत नाहीये? आपण असे करूया की सगळ्यांनी डोळे मिटून मनोभावे देवीला नमस्कार करूया, म्हणजे तिला आपल्या मनातले कळेल. चला मिटा डोळे. म्हणजे अहो आम्ही सदाशिव जरा बोललो तर त्याचा राग आमच्या न्यारीवर. अहो अहो ऐका, अधून मधून असे पोरांवर रागवणे बरे असते, नाहीतर मुलं गृहित धरायला लागतात आपल्याला. मला हे मुळीच पटलेले नाही. तुम्ही काय, भाऊजी काय आणि मामनजी काय, तिघांच्या तीन तरह. म्हणूनच मी सदाशिवास पुण्यात धाडले होते माझ्या बहिणीकडे शिक्षणासाठी. हो ना, पण तिथून काय शिकून आले चिरंजीव? नको ते मित्र जोडून आला. आता त्याचा तो नाटककार मित्र देवल, मोठ मोठ्या गप्पा यांच्या. अहो कागदावर खरडणे सोपे असते हो, पण आयुष्य कागदावर चालवता येत नाही हे कोण सांगणार ह्याना? समाजाची मोठ बांधावी लागते, विविध स्तरातील लोकांचा विचार करूनच नियम बनवले जातात. आता त्र्यंबक काकांनी मध्यस्थी करून त्या उमेचे जो काकांशी लग्न जुळवले, यात त्यांनी काही चूक केली असे वाटते का तुम्हास? नाही. मग अहो पुढे मागे विहीर जवळ केली असती त्या उमेने, मग काय अब्रू राहिली असती परसुरींची? आता सुखाने संसार करेल ती पोर. हे बरी खरेच. शिवाय एक हूडपणा सोडला तर आपल्या बयोमध्ये काय वाईट आहे? नाही हो, ती तर फार गुणी पोर आहे. हो ना, मग न्याहारीच पाहताय ना, इथलं मी आवडतो. मुळीच नाही, ती गोदा सतत खुरापती काढत असते काहीतरी. तिचे आणि माझे मोठे भांडण झाले तेव्हा आज मी न्याहारी करायची नाही. अहो पण घ्या, हे सुद्धा घ्या. अहो पण काय झाले, रडताय का? मी असा आजारी इथे अडकून पडलोय, माझे सगळे काम अर्धवट राहिले, माझ्या साथीदारांची काहीच माहिती मिळत नाहीये मला. अहो तुम्ही काळजी करू नका, तुम्ही जसे इथे सुरक्षित आहात ना, तसेच तुमचे साथीदारही कुठेतरी सुरक्षित आश्रयाला थांबले असतील, खात्री आहे माझी. माझ्या मनास बरे वाटावे म्हणून बोलताय ना तुम्ही हे? नाही हो, खरेच मला असे वाटते म्हणून बोलले. एक विचारू? विचारा. वासुदेव बळवंत फडके यांच्या बद्दल आम्हीही ऐकले बरेचसे, तुम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटला आहात का? एवढे आमचे भाग्य कुठले. हा पण त्यांच्या विचारांनी शरीर तरारून उठते, एक आगळी वेगळी ऊर्जा प्राप्त होते शरीरात. बरे झाले आपण झोळाई देवीच्या देवळात गेलो. हो हो बरेच झाले. बर तुम्ही आता पुढे जा, मी जोग आजोबांकडे जातोय. जोग आजोबांकडे? आता कशासाठी? लग्न होणार नाहीये हे सांगायसाठी का? नाही नाही उलटे आहे. म्हणजे? म्हणजे आपल्याला देवीचा कौल मिळालाय आणि लग्न होणार नाही हे जोग आजोबांना कशाला सांगायचे? ते थैथ्याट करून विघ्नच उत्पन्न करतील. हो 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 हे अगदी खरे. हो त्यामुळे मी जाऊन आता लग्नाच्या तयारीला मदत करणार आहे. काका आजोबांनी सांगितलेच आहे तसे. त्यामुळे आता आपण असे वागायचे आहे की हे लग्न खरंच होणार आहे, कळले? हो कळले. तरी पण खरंच लग्न झाले का? अरे कोण आहे? कोण आहे?
तू हो मी नजर अधू झाली की काय तुझी? अरे नव्या नवलाईचा नवर देव ना तू, आणि तुला दिसत नाही होय का सख्या बहिणीची ओळख पटण्याची झाली? बघताय ना अप्पा कसे वागवतोय मला ते? अप्पा क्षमा करा, बघ आता अप्पांची क्षमा मागितली, चल चल आता घरात चल बघू। यायची नाही मी इथवर आले हे उपकार समज हो, माझ्या घरातले चांगले मेणाने पाठवत होते मला, पण म्हटलं नको भाऊ एवढा तालेवार, बैलगाडी तरी धाडेल माझ्यासाठी, पण नाही माहेरची अब्रू जाऊ नये ना म्हणून निवळ इथपर्यंत आले, पण जोपर्यंत तू मला साष्टांग नमस्कार घालत नाही आणि शकुनाचा बंदा रुपया हातावर टेकवत नाही तोपर्यंत मी काही आत यायची नाही। अहो परंतु जोग आजोबा माफ करा, नवरदेव आपले थोरले बंधू आहेत ना, मग त्यांनी आपल्या पाया कसे काय पडायचे? अरे ही चंदा आमच्या आजोबांचा जन्म घेऊन आली आहे, फक्त या जन्मात तिला मिशा नाही। मिशा नाही आहेत? ए तू काय दात काढतोयस, चल एक आठवड्या आत नेऊन ठेव। चंदा चल आत। काय झाले? न्याहारी का झाली नाही अजून? दोघी राण्या रुसून बसल्यात, भांडण झालंय दोघींच, ही म्हणते तिला सांगा, ते म्हणते हिला सांगा। न्याहारी थंड बसत्यात ठेवलीये, लाज नाही वाटत भांडण झाले असे सांगायला? तुम्हाला त्यांचे कान पकडता आले नाही? नारायण रघुनाथा काय ऐकतोय आम्ही? मी काही नाही केले काका। मीही नाही काका। तुम्हीच काही करत नाही शेळपटानो म्हणून तुमच्या बायका शेफ हरल्यात, तुमच्या बायका तुमचं ऐकत नाहीत म्हणजे काय? बोलवा त्या दोघींना, आम्ही समाचार घेतो त्यांचा। गोदे सुलोचने इकडून बोलवणं आलंय, लवकर या। मामांजी कशाच बोलावले होते? आरती ओवाळायची तुमची, न्यारी का झाली नाही अजून? मामांजी मी रोज वेळेवर न चुकता न्याहारी करून देते हो, पण ही गोदा कायम सासूबाईंसमोर चुगल्या करते माझ्या। आज अगदी अतीत झाले म्हणून मग मी। म्हणून काय? न्याहारी नाही केलीत तुम्ही? तुमच्या भांडणापाई आम्हाला उपवास। सुलोचनेच बोललो म्हणून तुला हसू आले की काय गोदे? पण चूक तुझीच आहे, सुलोचना ठरलेलं काम वेळच्या वेळी रोज करते, रोज सकाळी सुग्रास न्याहारी आपल्या समोर येते सगळ्यांच्या, अगदी तुझ्या सुद्धा येते की नाही? एक दिवस ती करत नाही म्हणाली तर तू करायला नकोस? इथे नवरा सासरा दीर सगळे उपाशी बसलेत दिसत नाही? ती बिचारी कावेरी हसून खेळून बोलते म्हणून तिचं बोलणं थट्टेवारी देता तुम्ही, तिची आज्ञा पाळत नाही, आपलीच हुशारी दाखवता?
हे अजिबात चालायचे नाही. तुला सांगतोय गोदावरी, आम्ही जातोय माझ्या माहेरी. हो मलाही तेच वाटते. चल गोदा. थांब, समोर ये. ये मूर्ख, काय बोलतोय तू? हे अरे तुमच्या आई वडिलांच्या मृत्यूनंतर मी आणि कावेरीनं लहानाचं मोठं केलं तुम्हाला. ही आमची जीवापाड माया म्हणजे उपकार वाटतात तुम्हाला? चांगले पांग फेडले तो. अरे आम्हाला आपत्ती नाही म्हणून तुम्हाला फुलासारखे जपले आम्ही. ते उपकार रघुनाथ. कोणी काही बोलले का तुला कि कोणी मारले? मग काय झाले तरी काय? मी फूल बदलले. फूल बदलले म्हणजे? देवीचा डाव्या खांद्यावरून बदलले होते फूल. पण मी दादा, दादा, दादा वैद्यभवाने औषध दिले आहे, काकांना झोपही लागली. चुकलेच रे रघुनाथ आपले. आज आपल्या भांडणामुळे काकांना काळ आला होता पण वेळ आली नव्हती म्हणायचे. आपण पुन्हा पुन्हा ठरवतो आणि पुन्हा पुन्हा म्हणतो. आता आता ती वेळच नाही येणार दादा. म्हणजे? म्हणजे मी आणि गोदा तिच्या माहेरच्या घरी जायचे ठरवले आहे कायमचे. मला माहित नाही, ते सदाशिवरावांना ठाऊक असेल. ते पुण्याहून शिकून आलेत ना. मला सदाशिव दादा आवडतो. तुला? मला सुद्धा आवडतो. पण तुम्हाला आधी सांग, तू फूल का बदललेस? तुम्ही सगळे आनंदात होतात आणि तुम्हाला लग्न मोडून हवे होते. पण देवीने लग्न होणार म्हणून सांगितलंय. तुम्ही रडू नये म्हणून मी फूल बदलले. पण मला हे कोणातरी सांगायचं होते. आम्ही निर्णय घेतलाय दादा. काकांना जाग येण्या आधीच निघू आम्ही. मला खरे वाटत नाहीये. अरे आम्हाला सोडून जाणार तू? आपल्या माणसांना सोडून राहवेल का तुला? दादा सत्य तर हे आहे की तुझ्या समोर आणि काकांसमोर मान खाली घालून राहणे आवडत नाहीये मला. घरात मला काही किंमतच नाही. माझे सासरे जावई म्हणून जास्त मान देतात मला, तुम्हा दोघांपेक्षा कितीतरी जास्त. रघुदाथा, अरे मान देणे वेगळे आणि प्रेम माया वेगळी. आपली भांडणे होतात खरी पण पोटात प्रेमच असते. तू लाडी गोडी नको लावूस दादा. आमचा निर्णय झालाय. सदाशिवाच्या लग्नास येऊ आम्ही. संबंध काय कायमचे तोडत नाही.
पण निघू आम्ही. रघुनाथा, अरे रघुनाथा थांब, रघुनाथा परत तुम्ही गेलात तर काका काकूंच काय होईल. तुम्ही आहात ना रघुदाता. सांग आता काय झालंय. मला आईकडे जायचंय पण काकूंची जाऊ देत नाहीये. बर, पुरुष मंडळी बाजारात गेली आहेत, तोवर आईला भेटून ये. पण पटकन येशील ना? हो, मला आईला भेटायचंय पळभर. मग मी पुन्हा तुझ्याकडे येते आणि तुला काय झालं ते सांगते. जाऊ. म्हणजे काहीतरी झाले हे नक्की. बर बर, रडू नको रडू नको. नंतर सांग. हो, जा आता. अंगणातून जाताना बापू नाना आले नाहीयेत ना याची खबरदारी घे आणि सावधपणे जा आणि ये. हो, नीट बघून जा गो. चल बघू जा इकडनं. आई, मला तुला एकदा कडकडून मिठी मारायची. ओरडू नकोस, झोपलेत ना ते. मी ओरडणार, जवळ घे मला. अग, हे काय आता, लहान आहेस का तू? हो, लहान आहे मी. तुम्ही सगळे मोठे समजता मला. मी लहान आहे, लहान आहे, लहान आहे. मला जवळ घे, घे, घे. ये ना, अगं घे ना जवळ, जवळ घे. अगं तू जवळ खाऊन घेतेस, जवळ घे. मला जायचंय, जायचंय मला, मला जायचंय, मला मला जायचंय, जायचंय, जायचंय.
पाहतोय मी बयो तुझ्याकडे. अगो उमेश अडचण आहे, तिला त्रास होतोय म्हणून तिच्या सोबतीला गेली होतीस ना तू 3 दिवसासाठी माडीवर, आणि तू अशी मोकाट बाहेर फिरतेस. अहो ते काही बोलू नकोस, सगळे तारतम्य सुटले या घरातले. राधे तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती, भ्रष्टाचार माजलाय नुसता. नाही बापू, मुद्दाम नाही केले, ते बयोला मला भेटावेसे वाटले म्हणून आली होती वरच्या खोलीत. माझ्या जवळ सुद्धा हट्ट करत होती ती तुझ्या जवळ जाण्यासाठी, पण मी साफ नकार दिला. आणि तीच ढीग वाटले तुला अक्कल नको, दार उघडायचंच कशाला म्हणतो मी. खरे तर ते चुकून उघडे राहिले हो दार. काय झाले आई? तुझे हे उपद्रव केलेस ना त्यामुळे झाले सारे. पण ही बयो सुभद्रा आणि नर्मदाचा डोळा चुकून वर गेलीच कशी? या बायकांच्या मुलांकडे लक्षच नाही मुळी, यांचा मुक्त वावर सगळीकडे, आता करायचं काय? नाही हो बापू, तुम्ही काळजी करू नका. मी बयोला समोरच्या दारातून नाही ने, परस दारातून विहिरी जवळ नेते. आणि हो, मी नर्मदा वंशांना सांगते बयोला अंघोळ घालायला आणि गोमूत्र शिंपडायला. निघा आता. नारायण, तुझ्या बायकोला मी समजदार समजत होतो, पण भांडवळ सोबत राहून हिची मती गुंग व्हायला लागली की काय असं वाटायला लागलंय मला. त्यांच्या वागण्यातला बदल मलाही जाणवू लागलाय. यांचा कुठे कुठे वावर झालाय माहित नाही, गड्याला सांगून परसदारी अंगणात आणि घरात सर्वत्र गोमूत्र शिंपडून घे. हो बाप. शिव 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 शिव, या सुभद्रेला आणि नर्मदेला कधी अक्कल येणार आहे देव जाणे. खूप आनंद झाला की देवीने आमचे ऐकले, दोन्ही लग्न मोडणार. पण मग सखूने आम्हाला सांगितले खरे काय झाले ते. त्यामुळे रडू येऊन आईच्या कुशीत जावेसे वाटले. उगे 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 रडू नको, रडू नको, हा रडू नको. थोडक्यात हा सदाशिव साने सुद्धा होता का तुम्हा लहान मुलांच्या खेळात? पण त्याला का नकोय लग्न? त्यांना पुण्यातील मोठ्या माणसांसारखी लोकांची सेवा करायची आहे. काय बरं नाव म्हणाले होते ते? हा, ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यासारखे. अगो सांगतेस काय, भाग्य सुधळले हो तुझे, आता तर हे लग्न व्हायलाच हवे. बयो तुझ्या भावा बहिणीचे प्रेम छानच आहे हो, एकमेकांच्या आनंदासाठी करता सगळे. पण आता देवी आईने कौल दिलाय ना, तर सगळे चांगलेच होईल. तू आणि उमा ते आनंदाने स्वीकारा, मनातली आढी काढून टाका. आणि तुला तर सदाशिव सारखा आपल्याच विचारांचा नवरा मिळालेला आहे. लक्षात ठेव माझे बोल, ह्या लग्नाने तू सुखीच होशील. तू नेहमी म्हणतेस ना मी माझ्या मुलांशी असे वागणार तसे वागणार, सगळे होईल हो तुझ्या मनासारखे. आणि बरं का, तुझे लग्न झाल्यानंतर पूजेसाठी एक दिवस तू सान्यांच्या घरी राहायचे, मग तुला परत इथं आणणार आणि मग मोठी झाल्यावर रितसर तुझी पाठवणी करणार. मी तोंडलीची भाजी? तर मग तू कारल्याची भाजी? पिवळा भोपळा कुठचा? तोंडलीची भाजी, पिवळा भोपळा. तू झाली का? मी जातेच.
नको थांब तू बयोताय, तू सांग। मला मोठ्या आजींनी आताच सांगितले की माझं लग्न झाल्यानंतर मी आपल्याच घरी राहणार आहे, काही जाणार घर सोडून अगदी मोठी होईपर्यंत। काय सांगतेस काय? हो बघ बघ, हे मेथीची भाजी बयोताय काय सांगते ते। मलाही आनंद झालाय, पण या भोपळ्याच्या भाजीचा जास्त राग आलाय। माझे काजू दे। काय वाईट मुले आहात तुम्ही, इथे तुमची ताई तुम्हाला काहीतरी आनंदाची गोष्ट सांगते आणि तुमचं लक्ष मात्र तुमच्या भांडण्यातच। मला वाटलं होतं हे ऐकून तुम्ही नाचाल गाणं गाल, पण काही नाही। शी बाई, तुम्हाला काही कौतुकच नाही? तसे नाही ग बयोताई, एकदा मला माझे काजू मिळाले ना कि मी नाचीन आणि गाईन सुद्धा। माझे काजू दे मला रताळ्याचा किस। मी रताळ्याचा किस तर तू राजगिराची पुरी। ए अगं काय झाले, झाला अनंत बटाट्या, काजू काजू करतोय, रडवलंस ना तिला। बयोताई तू रडू नकोस। बयोताई नको रडूस, मी क्षमा मागतो, चुकले माझे, मी काजू काजू नाही करणार। काय म्हणाला? हो राधे साम, माझ्यासाठी चांगली चिंच गुळाची आमटी कर। कित्येक दिवसात चाखली नाहीये मी। माझ्या सासरी मेले सगळ्यांना पित्त, तुरीची डाळ चालत नाही का चिंच चालत। मग ती आमटी इथेही नाहीये हो तुमच्या नशिबात का? राधेची अडचण आहे। हो का? मग तू कर, तुझ्या हाताला कुठे मेहंदी लागली आहे? तुमच्यासाठी अडलंय माझं खेटर। हो गो सुभद्रे, लक्षात ठेव, तुझी उमा लग्न करून माझ्या साताखाली नांदायला येणार आहे, बरी वागलीस तर ठीक, नाहीतर। नाहीतर काय? काय कराल, आमची उमा तुमच्या घरात येते हे नशीब समजा, नाहीतर कोण विचारतय तुम्हाला? आणि तसेही तुमच्या आडेल आणि आगलेव्या स्वभावाची ख्याती हो गावात। असेल हो, पण चांगली 16 मुलं झाली आहेत मला। नवरा अजूनही ताटावरून पाटावर आणि पाटावरून ताटावर करतो मला। भावाने देखील चांगले मानाने बोलवले लग्नाला। माझा स्वभाव असा आहे तरीही हो, पण तुझे काय ग नर्मदे, नाही बोडके डोकं घेऊन माहेरी आली ती इथलीच झाली का? सासरच्यांनी कमरेत लाथ घातली म्हणूनच ना। लागले की ग चांडाने मला। हाच घाणेरडा स्वभाव, खर तर एवढेसही लागले नसेल तुम्हाला, पण आऊचा बाऊ करायची सवयच आहे तुम्हाला। मला? हो, आणि मी तर म्हणते बरे झाले लागले, लहानपणीच डोके फोडणार होते तुमचे, पण जमले नाही। 100 खोट्या चहाड्या केल्या असतील तुम्ही माझ्या सासूबाईंकडे, तेव्हा लक्षात ठेवा तुमचा शिरच्छेद ना माझ्याच हातात लिहिलेला आहे। शिरपेचात मानाचा तुरा जरी जावय बापूंचा असला तरी खरं मन तुमचा विहीण बाई। अगो अगो नर्मदे करतीयस काय, गुळ पाणी दे त्यास। अग बाई हो की मग। आणि बरे झाले आलात, तुम्ही काय परक्या नव्हे आम्हाला, परकर पोलक्यात होतो तेव्हापासून ओळखतो एकमेकींना चांगल्याच। हो तर नाही म्हटले, लग्नाचे घर आहे, तयारी कोठवर आली ते पाहून यावे, लुगडी दागिने नाही का रुक्मिणी काकू? आता आलाच आहात तर जेवणच जा म्हटलं। आणि गोळे घाव कि भरव, घ्या ना घ्या। भरव भरव। जेवल्याशिवाय तुम्ही काय जाताय सांगा ना, काय घालू तुमच्या घशात? काय बनवू तुमच्यासाठी? रव्याची खीर बनवू, शेवयाची खीर बनवू, चांगला साजूक तुपातला शिरा बनवू कि बदामाचा हलवा बनवू? अको बाई, काय खाऊ नि काय नको असे झाले। कशी आहेस चंदे, मुलांना नाही आणले? ते आपलं असू दे असू दे, ज्याचे त्याचे प्रश्न असतात, अडचणी असतात। तुझ्या सासरचा कारभार ठाऊक आहे हो आम्हास। सावकाश सावकाश। किती मोकळे मोकळे वाटते म्हणून सांगू, सारखे त्या जाऊबाईंचे कौतुक ऐकून ऐकून कान किटले होते माझे। काका म्हणून नका की काकू, सारखी आपली त्यांचीच बाजू घ्यायची, पण आता माझ्या माहेरी फक्त आपलेच लाड। वाटेकरी नाहीच कोणी मला, ना भाऊ ना बहीण। आई आणि अण्णांना किती आनंद होईल म्हणून सांगू। ते खरे गोदे, पण आता पण नाही नी बीण नाही। अहो कधीपासून मागे लागले तुमच्या, आज जवळ जवळ 5 वर्षांनी ऐकलत माझं आणि तयार झालं, आता पाय मागे नका घेऊ। तसे नाही, अहो माझ्या अण्णांची मी एकुलती आहे, जे सारे अण्णांचे ते आपलेच तर आहे, त्यात कोणी वाटेकरी सुद्धा नाही।
तिथे येता जाता जाऊबाईंची कौतुक ऐकायची, त्यात मामांजींचा त्रास, सासूबाईंचा त्रास, आणि इतकी सगळी मर्जी सांभाळून पदरात काय, तर उपदेशाचं कडू वळसे नकोच ते, मलाही त्रास आणि तुम्हाला एक किंमत नाही, त्यापेक्षा माझ्या माहेरी ऐटीत राहू आपण. मी काय म्हणतो गोदेव, आपण जाऊया, नक्की जाऊया, पण पण सदाशिवाच्या लग्नानंतर जाऊया. अग दादा आणि सुलोचना वहिनीला कसा जमणार आहे हा सगळा एक हाती लग्नाचा घाट. अग माझ्याशिवाय दादाला चैन पडत नाही, अगं त्याचे पान चालत नाही माझ्याशिवाय, कुठले कामच होत नाही त्याचे. आणि आणि तुला तर माहितीच आहे ना की कावेरी काकू मला अगदी आई समान आहे. हे बघ मी काय म्हणतो गोदे, सदाशिवाचे लग्न झाले आणि सून घरात आली ना की जाऊ आपण. म्हणजे कसे दोघींना मदतीला कोणीतरी माणूस देखील असेल. करा करा, त्या दोघींचीच काळजी करा, माझ्या जीवाचे हाल दिसतात कशाला, मी आहे तरी कोण तुमची. नाही नाही मी एकटीच जाते माझ्या माहेरी, जाते मी, तुम्ही जा परत. अग 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 गोदे, अग गोदावरी ऐक तरी माझ. वहिनी हो, उमे घरातल्या कोणत्याच बाईला या लग्नाबद्दल आनंद होत नाहीये, परंतु बापू, बापूंसमोर कोणाची बोलायची हिम्मतच होत नाहीये. पण सासूबाईंनी या क्रांतिकारकाला या घरात आसरा दिल्यापासून उरातले बळ वाढले हो. उमे, बाळकृष्ण तुझ्यासाठी अगदी योग्य अशीच जोड आहे. हो, तुला खरे सांगू का ग, त्या जोगांशी तुझे लग्न ठरल्यापासून तू इथून पळून जावेस असेच वाटायचं मला. पण जाणार कुठे होतीस, मात्र आता बाळकृष्ण जर तयार असेल लग्नासाठी तर तुझ्या जीवनाचे सार्थकच होईल. हे करे की याच्या विषयी काही माहिती नाहीये, परंतु त्या माहिती असलेल्या जोगांपेक्षा माहिती नसलेला बाळकृष्ण 100 पटीने चांगलाच. उमा, तुझे लग्न 3 दिवसांवर आले, जोगांकडे लग्नाची तयारीही सुरू झाली, तर चंदा काकूही आल्यात, उठी जाहल बाई येते. उमा, आपल्याकडे ना वेळ फार कमी आहे आणि धोका खूप मोठा आहे, आता जीवावर उदार व्हावेच लागेल. असा नाही तर तसा जीव जाणारच वहिनी. सगळ्यात आधी बाळकृष्णाला तयार करावे लागेल. तुझ्यावर गुदरलेला प्रसंग याला कळला तर हा नक्कीच तयार होईल. आणि हा बाळकृष्ण जर तयार झाला तर मी आहे ना, मी मदत करीन तुमची इथून पळून जायला. मग जे होईल ते होईल. चंदाताई, बसा पाटावर जेवायला. मी मग तुमचे झाले की बाहेर मुलांची आणि पुरुषांची पंगत, मग आम्ही. हे काय नुसता पाट? नाही म्हणजे काही मानपान असायलाच हवा. काय काकू, पाट, पाटासमोर रांगोळी, समई, केळीचे पान, सगळे कसे रीतीप्रमाणे झाले पाहिजे. हो का? पण केळवण किंवा व्याही भोजन नाहीये एवढे सगळे करायला. अगो पण मी विहीन आहे ना, माझा मानपान रीतीप्रमाणे झालाच पाहिजे. बरे का सुभद्रे, ओटी भरून एखादे कोरे लुगडे आणि ओटीत एखादा दागिना घातलास तर चाललेल हो. काही काय नाही म्हणजे अशा रीती कधी ऐकल्या नव्हत्या हो. आमच्या जोगांच्यात आहे अशी रीत. सुभद्रे कर हो तिचे हाऊस पूर्ण, दानत कळू दे परचुऱ्यांची. आणि तसेही लग्नाआधीच वल्लभने म्हणे उमाच्या पदरात बरेच दागिने घातलेत, त्यातलाच एखादा घातलास तरी चालणार आहे हो मला. आले हो, अगदी जवळ येऊन ठेपले हो या वल्लभाचे शुभमंगल. हो, अगदी वास्तविक वल्लभ म्हणजे प्रिय.
परंतु नाव वल्लभ असूनही कोणाचाही प्रिय नव्हतो मी. आता मात्र उमेचा वल्लभ होणार. नवे झालोच आता. होय 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 होय. पण सासरे बुवा, लग्न साधेपणाने देवळातच करू. उगाच गाजा वाजा नको, नाहीतर ते नवमतवादी येऊन गोंधळ घालायचे. एक नवीनच बॅद आहे नवविचारांची. अरे काय झेंडा फडकवायचा तो मुंबई पुण्यात फडकवा. इथे येऊन उगाच नको त्या गोष्टीत नाक खुपसू नका म्हणावे. हो हो, आता 3 दिवसावर लग्न आहे, ते व्यवस्थित पार पडले म्हणजे झाले. वल्लभ पंत, आज आठवडी बाजार होता ना, आम्ही लग्नाची खरेदी केली देखील. हो का? हो. अरे वा, छान छान, कसा अगदी आनंद पसरला आहे सगळीकडे. शोध रे त्याला, इथेच आहे तो कुठेतरी. शोध त्याला. काय झालं, कशासाठी आलात? हे पहा, आम्ही ज्या दरोडेखोराच्या मागावर आहोत तो दरोडेखोर उर्फ क्रांतिकारक बाळकृष्ण अभ्यंकर तुमच्या घराच्या दिशेने आलेले समजते. त्यासाठी तुमच्या घराची झडती घ्यायला आलोय आम्ही. कसं आहे चंदा? अरे हो हो हो, रडू नका रडू नका. अरे बल्लाळ परसुऱ्यांचे नातवंड ना तुम्ही? आणि घाबरताय? घाबरायचं नाही, घट्ट राहायचं. चला असं करा, रामरक्षा म्हणा, चांगले बळ येईल. रडू नको, हात जोडा. म्हणा, श्री गणेशाय नमः. अस्य श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बुध कौशिक ऋषिः श्री सीता रामचंद्रो देवता अनुशुभ छंदः सीता.